विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्देशक भूमिती या मुख्य घटकातील संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे हा उपघटक पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या समोर एक संख्या रेषा आहे। ज्या रेषेवर संख्या दाखवले जातात त्या रेषेला संख्या रेषा असं म्हणतात। या संख्या रेषेचं आपण थोडंसं निरीक्षण करूयात आणि त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत त्या शिकून घेऊयात। आता या ठिकाणी संख्या रेषेवर प्रत्येक जो बिंदू असतो ना, प्रत्येक बिंदूशी संख्या रेषा ही बिंदूपासून बनलेली हे आपल्याला माहिती आहे। तर संख्या रेषेवर असलेल्या प्रत्येक बिंदूसाठी एक संख्या असते आणि त्या संख्येला आपण निर्देशक असं म्हणतो। म्हणजे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडीत असलेल्या संख्येला आपण निर्देशक असं म्हणतो आणि त्या प्रत्येक बिंदूला आपण नाव देऊ शकतो। आपल्यासमोर जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेवरती आपण प्रत्येक बिंदूला नाव दिलेलं आहे आणि त्या बिंदूशी निगडीत असलेल्या संख्या पण त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये जो ओ बिंदू दिसतो त्या ओ बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात। ओ बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात आणि ओ बिंदूच्या उजवीकडे ज्या संख्या असतात त्या सर्व संख्या ज्या असतात त्या धनसंख्या असतात, धन निर्देशक असतात। उजव्या बाजूला आपल्याला आकृतीमध्ये बाणाच्या साह्याने दाखवलेलं आहे उजवी बाजू कुणीकडे आहे, आणि डाव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या ऋण संख्या असतात। डाव्या बाजूला बाणाच्या साह्याने दाखवलेल्या आहेत। तर संख्या रेषेवर आरंभबिंदूच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि आरंभबिंदूच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात हे आपल्याला माहिती आहे किंवा या ठिकाणी आकृतीतून आपल्याला लक्षात येतं। तर ही माहिती आहे संख्या रेषेबद्दलची माहिती। त्यानंतर आपल्याला संख्या रेषेवरील ओ या बिंदूला आरंभबिंदू म्हणतात हे माहिती आहे। त्यानंतर ओ हा बिंदू शून्य ही संख्या दर्शवतो, बरोबर आहे। तसंच आपल्याला बाकीच्या बिंदूबद्दलही सांगता येईल। ए बिंदू एक संख्या दर्शवतो, ई बिंदू पाच संख्या दर्शवतो, आर बिंदू हा ऋण तीन ही संख्या दर्शवतो, टी बिंदू ऋण पाच ही संख्या दर्शवतो। त्या पद्धतीने आपल्याला बिंदूबद्दल पण म्हणता येईल आणि संख्येबद्दल पण म्हणता येईल। तसं आपण असं पण म्हणू शकतो दोन हा बी बिंदूचा निर्देशक आहे, दोन हा बी बिंदूचा निर्देशक आहे, ऋण तीन हा आर बिंदूचा निर्देशक आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणची महत्त्वाची बाब म्हणजे शून्य ही जी संख्या आहे ही धनही नाही आणि ऋणही नाही। म्हणजे संख्याला त्याला धनही म्हणायचं नाही आणि त्याला ऋणही म्हणायचं नाही, फक्त शून्याला शून्यच म्हणायचं। ही बाब आपल्याला इथं प्रकर्षानं लक्षात ठेवावी लागेल। त्यानंतर काही साधी उदाहरणं याच्यावरती विचारलेली आहेत, जसं की सरावासाठी सांगितलेलं आहे। एक आहे संख्या रेषेवर संख्या दर्शवणे हे आपल्याला आलं पाहिजे, संख्या रेषेवर संख्या दर्शवता आल्या पाहिजे। त्यासाठी उदाहरण दिलं आहे ऋण तीन व ऋण पाच या संख्या संख्या रेषेवर दाखवा। आपल्याला या ठिकाणी ज्या संख्या दाखवायच्या त्या पूर्णांक संख्या दाखवायच्या आहेत। संख्या रेषेवर अनंत संख्या दर्शवता येतात, आपल्याला या ठिकाणी फक्त पूर्णांक संख्या दर्शवायच्या आहेत। मग त्यासाठी आपण काय करणार, तर सुरुवातीला संख्या रेषा आखून घेणार। संख्या रेषा आखून घेतल्यानंतर संख्यामध्ये कुठंतरी एका ठिकाणी सुरुवात करण्यासाठी आपण तिथं शून्य लिहिणार आणि शून्यापासून उजवीकडे धनसंख्या लिहिणार आणि डावीकडे एक एक एककावरती ऋणसंख्या लिहिणार। आणि मग त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे ऋण तीन, तर ऋण तीन कुठं दिसतं आपल्याला, त्या ठिकाणी फक्त आपल्याला सर्कल किंवा गोल करायचं आहे जेणेकरून लक्षात येईल की ऋण तीन या ठिकाणी आहे। आणि धन पाच कुठं आहे, तर या ठिकाणी आहे, अशा पद्धतीने आपल्याला सर्कल करून धन पाच दर्शवायचं आहे। या उदाहरणानंतर पुढं आपल्याला काही संख्येचे वर्गीकरण करायला सांगितलं आहे। कसं करायचं आहे त्याच्यासाठीचा प्रश्न दिला आहे। खाली संख्येचे ऋणसंख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा, म्हणजे कोणत्या संख्या धन आहेत आणि कोणत्या ऋण आहेत हे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलं आहे। तर एकदम सिंपल बाब आहे, आपल्याला येतं ते आपल्याला माहीत आहे। ज्या संख्येच्या समोर चिन्ह दिलेलं आहे ते ऋणचिन्ह दिलं तर ती संख्या ऋण असते, धनचिन्ह दिलं तर ती संख्या धन असते, आणि चिन्हच दिलं नाही त्यावेळेस ती संख्या धन असते हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळं आपल्यासमोर संख्येचा गट दिलेला आहे। कोणता गट आहे, ऋण पाच, ऋण सात, चार, आठ, धन बत्तीस, ऋण पंचवीस, दहा, आठ, सात, ऋण एकोणतीस या संख्या दिलेल्या आहेत। यामधील धनसंख्या कोणत्या, तर चार, आठ, धन बत्तीस, दहा, आठ आणि सात या संख्या गटामधून या संख्या ज्या आहेत त्या धनसंख्या आहेत। आणि यामधील ऋणसंख्या कोणत्या, ऋण पाच, ऋण सात, ऋण पंचवीस, ऋण एकोणतीस या संख्या ऋणसंख्या आहेत। त्यानंतर आज आपल्याला घरी सोडवण्यासाठी स्वाध्याय दिलेला आहे। तो स्वाध्याय काय आहे, तर आपल्याला स्वाध्यायाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत। तर खालील उदाहरणातील संख्या
या धन व ऋण या चिन्हाचा उपयोग करून लिहा. म्हणजे खाली काही संख्या दिलेल्या आहेत की वाक्य दिलेली आहेत, उदाहरणं दिलेली, संख्या नाही दिलेली, आपल्याला संख्या उदाहरणासहित दिलेली आहे, वाक्यामध्ये दिलेलं आहे ते, तर त्याच्यावरून आपल्याला धन आणि ऋण ह्या चिन्हाचा उपयोग करून लिहायचा आहे.